नमस्कार, मॉम मॅजिक मध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करते। आपण खमण बनवूया, पण तो कोणता? पालक खमण। चला साहित्य बघूया। वाटी चण्याच्या डाळीचं पीठ, पालक प्युरी एक वाटी, चवीनुसार मीठ 3 चमचे तेल, 1 वाटी रवा, अद्रक हिरवी मिरची, लसूणची पेस्ट, तीळ, 2 चमचे लिंबूचा रस आणि 1 फुल मोठी वाटी दही आणि इनो पावडर। वाटी दही टाकली, पालक पुरी, आता आपण त्याला छान मिक्स करून घ्यायचं। आता आपण रवा टाकूया आणि याला पण छान मिक्स करून घ्यायचं। आता थोडं आपण हिरवी मिरची, अद्रक, लसूण जी पेस्ट केलेली आहे ना, ती 1 चमचा टाकूया, कारण अजून आपल्याला चण्याच्या डाळीचा पण ढोकळा बनवायचा आहे, त्याच्याकरता ही बाकी ठेवून द्या। तेल टाकूया 1 चमचा, ते पण छान मिक्स करून घ्यायचं। आपण आवडीनुसार आपण आता मीठ टाकायचं, आपल्यानुसार मीठ टाकायचं आणि दही तुमची जर जास्त आंबट असेल तर थोडस लिंबूचं प्रमाण कमी करायचं। ताजी दही असते तर ती जास्त आंबट नाही राहत। मी 1 चमचा घेते। छान आता यांना मिक्स करून घ्यायचं। आपण 1-15 मिनिट हे रवा पालकचं बॅटर ठेवून देतो आणि आता हे आपण चण्याचं बॅटर बनवायला घेऊ। आता आपण दही टाकूया याच्यात 1 वाटी आणि छान पैकी याला मिक्स करायचं। छान आपण असं मिक्स करत जायचं, कारण त्याच्यातले जे लम्स असतात ना ते निघून जातील। चांगल्यापैकी बॅटर मिक्स झालेले तुम्ही बघू शकता आणि एकच ह्याच्याने हे आपण फिरवायचं असतं। आता आपण याच्यामध्ये 1 चमचा लिंबू टाकूया, लिंबूचा रस टाकूया। त्यालाही छान मिक्स करून घेऊया। हिरवी मिरची, अद्रक, लसूणची पेस्ट टाकू, याला पण एकच डायरेक्शन मध्ये फिरवूया। 1 चमचा तेल टाकूया, चवीनुसार मीठ, याला पण एकच डायरेक्शन मध्ये फिरवूया। आपण रेस्ट करायला ठेवूया। आता आपण 1 चमचा इनो टाकूया आणि छान फेटून घ्यायचं, जास्त नाही फेटायचं। आता आपलं छान फुलून आलेलं आहे। आता ताटाला तेल लावून छान पैकी ग्रेस करून घ्यायचं, पूर्ण याला लावून घ्यायचं, पूर्ण आजूबाजू सर्व राऊंड राऊंड फिरवायचं। आपण ग्रीस केलेल्या प्लेट मध्ये पालकाच बॅटर टाकूया। आपण प्लेट मध्ये बॅटर छान स्प्रेड करून घेतलंय। त्या चण्याच्या पिठामध्ये 1 चमचा इनो पावडर टाकू, एका बाजूने चांगलं मिक्स फुलेपर्यंत मिक्स। पालकच्या बॅटर वरती आपण हे बेसनाचं बॅटर बरोबर चारही बाजूने टाकूया। आपण किती छान स्प्रेड चण्याचं बॅटर करून घेतलेलं आहे। आता आपण हे वाफवायला 20 मिनिटाच्या याच्यावर ठेवूया। आता आपलं पाणी किती छान मस्त उकळून राहिलंय। आता आपल्याला या उकळत्या पाण्यावरती ही प्लेट ठेवायची आहे। 25 मिनिटाकरता आपण हे वाफवूया। बघा किती छान आपला खमण फुललेला आहे। आता आपण सुरी टाकून चेक करूया। बघा, बघू शकता तुम्ही, म्हणजे आपला खमण झालेला आहे, कारण चिटकलेला नाहीये ना, तर झाला आपला खमण।
कडेने सुरीला छान गोल फिरवून त्याचा बेस आपल्याला काढायचा आहे. पालकाचं आणि बेसनाच्या पिठाचं किती छान कॉम्बिनेशन झालेलं आहे, किती छान दिसतो. हिरवा गार, हिरवा पिवळा, केंद्रा किती छान चकाकी आलेली आहे. आपल्याला पालक कमनला वगार द्यायचंय, म्हणजे फोडणी द्यायची आहे. तर 2 चमचे तेल टाकलंय मी. आता आपण राई टाकलं, राई टाकली, जिरा टाकलं, बंद करूया. तीळ टाकूया थोडी, कढी पत्ता आणि हिरवी मिरची टाकूया. आता आपण हे वगार केलेलं छान कमांवरती टाकूया. आपण असं स्प्रेड करून घेऊया. बघू शकता किती सुंदर पालक कमन झालेला आहे. छान हिरवा रंग आणि पिवळा रंग दिसतोय, किती छान कॉम्बिनेशन आहे. बघू शकता तुम्ही त्याच्यावरती चमक किती छान आलेली आहे. खायला खूप सुंदर येतो. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, प्लीज घंटी वाजवा.